नमस्कार, मी अक्षय सकराचे परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या घरावरती सोलार रूफटॉप सोलर कशाप्रकारे बसवायचं आहे आणि या रूफटॉप सोलर बसवल्यानंतर सरकारकडून आपल्याला 40% सबसिडी भेटती, तर त्या सबसिडीसाठी जे आहे ते आपण कशाप्रकारे अर्ज करणार आहोत। तर मित्रांनो, यासाठी सरकारने एक नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे आणि या पोर्टलच्या माध्यमातून नवीन अर्ज मागवण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघू शकता, सेंट्रल गव्हर्नमेंट रूफटॉप सोलार 40% सबसिडी जी आहे ती 3 kW आपल्याला भेटणार आहे। तर या वेबसाईटची लिंक आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या वेबसाईटवरती पहिल्यांदा आपल्याला रजिस्टर करून घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला आपला राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली जी काही वीज कंपनी आहे, वीज बिल येणारी, ती वीज कंपनी सिलेक्ट करायची आणि त्यानंतर आपल्या लाईट बिलावरचा ग्राहक क्रमांक जो आहे तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, जर ग्राहक क्रमांक आपल्याला माहीत नसेल तर बघू शकता लाईट बिलावरती अशा प्रकारे एक ग्राहक क्रमांक जो आहे तो आपल्याला पाहायला भेटू शकतो। तर तिथं जाऊन तुम्ही ग्राहक क्रमांक चेक करा आणि तोच ग्राहक क्रमांक जो आहे तो आपल्याला या ऑनलाईन अर्ज करताना आपल्याला इथं भरायचा आहे। तर मित्रांनो, आपला ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन दुसरी स्टेप आहे, जी की आपल्याला मोबाईल नंबर आणि आपला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे। तर मित्रांनो, मोबाईल नंबर टाकल्यानंतर जे आहे ते आपल्याला एक SMS येणार आहे, OTP येणार आहे, तो OTP टाकल्यानंतरच फॉर्म पुढे जाईल। तर OTP सेंड केल्यानंतर जे आहे ते आपल्याला काही ॲप्लिकेशनमध्ये असा प्रकारचा मेसेज एरर येऊ शकतो, त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलवरती संदेश नावाचं ॲप्लिकेशन आहे, ते संदेश नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्यावरतीच SMS जे आहेत या वेबसाईटचे येत आहेत। त्यासाठी या QR कोड वापरून जो आहे तो आपण हे ॲप डाउनलोड करा किंवा गुगल प्लेवरती अवेलेबल आहे। त्यानंतर आपल्याला OTP टाकून घ्यायचं आहे आणि OTP टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघू शकता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि आपण जो ईमेल ॲड्रेस टाकलेला आहे त्या ईमेल ॲड्रेसवरती एक लिंक गेलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन आपल्याला अकाउंट ॲक्टिवेट करायचं आहे। आणि जर तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये अकाउंट ॲक्टिवेट केलं नाही तर मात्र ही माहिती आपल्या वेबसाईटवरून डिलीट होणार आहे। त्यासाठी आपल्याला आपला जीमेल ID उघडायचा आहे आणि इनबॉक्समध्ये जायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक मेल आलेला दिसेल, या मेलच्या माध्यमातून आपण हे अकाउंट जे आहे ते ॲक्टिवेट करणार आहोत। तर बघू शकता MNRE नॅशनल पोर्टल रूफटॉप सोलारच्या नावाने जे आहे ते अकाउंट ॲक्टिवेशनचा एक मेल आलेला आहे आणि या मेलमध्ये खाली आल्यानंतर आपल्याला एक लिंक दिसेल, त्या लिंकवरती जाऊन जे आहे ते आपण हे अकाउंट ॲक्टिव करून घेणार आहात। आता या लिंकला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपलं अकाउंट जे आहे ते सक्सेसफुली ॲक्टिवेट झालेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि कंज्युमर लॉग इन या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ते लॉग इन झाल्यानंतर आपण नव्याने फॉर्म भरण्यास सुरुवात करणार आहोत। तर युजर ID जे आहे ते आपल्याला आपला ग्राहक क्रमांक भरायचा आहे आणि आपला रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो। आता लॉग इन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर जे आहे ते परत एकदा आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे, तो OTP जो आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर आपल्याला ओके या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला नवीन फॉर्म जो आहे तो एक ओपन होईल। आता बघू शकता ॲप्लाय फॉर रूफटॉप सोलर हा पेज जे आहे ते ओपन झालेला आहे, डॅशबोर्ड आहे हा। त्यानंतर आपल्याला या डॅशबोर्डवरती खाली यायचं आहे, तिथं पूर्ण जी काही त्यांच्या टर्म अँड कंडिशन आहेत ते येस करायचं आहे आणि प्रोसेस या बटणाला जे आहे ते आपल्याला क्लिक करायचं आहे। तर प्रोसेस या बटणाला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं 3 स्टेपमध्ये जे आहे ते रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे। त्यासाठी आपल्याला इथं काही इन्फॉर्मेशन फिलअप करायचे आहे। तर बघू शकता स्टेप 1 जे आहे ते आपल्याला आपली बेसिक इन्फॉर्मेशन आहे, जसं की आपल्याला इथं आपला ग्राहक नंबर तर ऑलरेडी असेल, आपल्याला इथं आपला मीटरचा किती मंजूर भार जो आहे तो मंजूर आहे तो इथं लिहायचं आहे। तर आपल्याला माहीत नसेल तर आपण लाईट बिलावरती बघू शकता मंजूर भार, तर आता मंजूर भार आहे 3 kV, तर मी 3 kV टाकतो। त्यानंतर आपल्याला किती KVचं सोलार सिस्टम पाहिजे ते इथं लिहायचं आहे आणि जर तुमच्याकडे आधी कुठलं सोलार सिस्टम इन्स्टॉल असेल तर ते किती kW हे लिहायचं आहे। तर माझ्याकडे आधी कुठलंही नाही तर मी 0 करतो आहे। आणि जर तुम्हाला याची काही कॅल्क्युलेशन माहीत नसेल तर या वेबसाईटवरती आपल्याला कॅल्क्युलेटरसुद्धा भेटेल। आता मला 3 kW सोलर सिस्टम घ्यायचं तर मी इथं 3 kV करतो आणि कॅल्क्युलेट या ऑप्शनला क्लिक करतो।
त्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती जी आहे तिथं दाखवली जाईल की खर्च किती येतो, सबसिडी किती भेटती, या सगळ्या प्रमाणाची जी काही माहिती आहे ती आपल्याला इथं भेटून जाईल. बघू शकता 42020 प्रति किलो वाट याप्रमाणे जे आहे ते इथं चार्जेस लागणार आहेत. आणि मित्रांनो, तुम्ही इथं जास्त प्रमाणातसुद्धा केवी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर डिटेल ऑफ ॲप्लिकेंटमध्ये आपल्याला आपल्या पूर्ण कंज्युमरचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपला लाईट बिलावरचा जो काही ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे, आपला पिनकोड टाकायचा आहे, कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची. त्यानंतर जिओ टॅगिंगद्वारे जे आहे ते आपलं घराचं लोकेशन आपण सिलेक्ट करायचं आहे. आपण मोबाईलचं GPS ऑन करूनसुद्धा आपल्या आहे या पोझिशनला अशा प्रकारचं आपण लॅटिट्यूड आणि लॅगनिट्यूड जे आहे ते सेव्ह करू शकता. आणि ॲक्झॅक्टली ॲरो सिलेक्ट करायचं आहे आणि ॲप्लाय या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं लॅटिट्यूड आणि लॅटिट्यूड सेट होईल आणि सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता ही दुसरी स्टेप आहे, यामध्ये आपल्याला 6 महिन्याचं किंवा 3 महिन्याचं लाईट बिल जे आहे ते जुनं अपलोड करायचं. जुनं म्हणजेच की 6 महिन्यापूर्वीचं पेक्षा जास्त नसावं आणि 3 महिन्यापेक्षा सध्या जास्त जुनं नसावं, असं लाईट बिल जे आहे ते आपल्याला चालू लाईट बिल आपल्याला अपलोड करायचं. यासाठी या लाईट बिलाची PDF फाईलची साईज जी आहे ते 500 KB च्या आत असणं आवश्यक आहे. आता PDF जी आहे ती आपण अशा प्रकारच्या या WS महाडिस्कॉमच्या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा आपलं लाईट बिल डाउनलोड करू शकता. तर या वेबसाईटवरून डाउनलोड केल्यानंतर जी आहे ते या फाईलची साईज 500 KB जास्त जाते तर ती कशाप्रकारे कंप्रेस करायची तर बघू शकता. यावरसाठी एक वेबसाईट आहे, या वेबसाईटची लिंकसुद्धा मी खाली देईल. या वेबसाईटवरून आपण जी आहे ती PDF कंप्रेस करून घ्यायचे आणि त्यानंतर चूज फाईल या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर ती फाईल सिलेक्ट करून ओपन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि अपलोड आपल्याला ही फाईल करायची आहे. तर अपलोड फाईल केल्यानंतर बघू शकता आपल्यासमोर थोडा वेळ लागेल, आपल्या इंटरनेट स्पीडवरती डिपेंड आहे. आपली फाईल जी आहे ती सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. तर दुसरा ऑप्शन आहे प्रूफ ऑफ परमनंट ऑप्शनल, तो ऑप्शनल आहे. जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं काही असेल गाव नमुना साथ तर तो तुम्ही अपलोड करू शकता. परत एकदा अपलोड झालेले डॉक्युमेंट आपण व्ह्यू अपलोड डॉक्युमेंट्स करून पाहू शकता आणि फाइनल सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येसला क्लिक केल्यानंतर आपला फायनल ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट झालेले आहे. यामध्ये आपल्याला जी भरलेली डिटेल आहे ती दाखवली जाईल. आपला ॲप्लिकेशन नंबर, आपला कंझ्युमर नंबर, नाव, सँक्शन लोड, तुम्हाला किती किलो वॅटचं सिस्टम पाहिजे, ह्याच्या आधी तुमचं कुठलं लोड आहे का, तुम्ही डॉक्युमेंट कुठले कुठले अपलोड केले, तुमचा ॲड्रेस, पूर्ण डिटेल जी आहे ती परत एकदा इथं प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला दाखवली जाईल. आता ही सगळी डिटेल जी आहे ते तुम्ही परत एकदा चेक करायचे मित्रांनो. आता हा फॉर्म जो आहे तो आपला भरून झाल्यानंतर यासाठी काही स्टेप आहेत. तर बघू शकता हा फॉर्म जो आहे तो आपला डिस्कॉमकडे जाईल. तिथं आपला डिस्कॉमचा फॉर्म जो आहे तो व्हेरीफाय होईल. बघू शकता इथं फेसिबिलिटी अप्रुव्हल स्टेटस जे आहे ते वेटिंगमध्ये दाखवतं आहे. ते 24 ते 48 तासाच्या आतमध्ये अप्रुव्हल होईल. त्यानंतर या 4 स्टेप आहेत हे अप्रुव्हल घेण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला सबसिडी भेटणार आहे. त्यानंतर आपण हा फॉर्म जो आहे तो डाउनलोडसुद्धा करू शकता. तसेच आपल्या एरियामध्ये कुठले कुठले वेंडर आहेत तुमच्या मनानुसार वेंडर आपण सिलेक्ट करू शकता. तर वेंडर बघू शकता इथं बऱ्यापैकी वेंडर जे आहेत ते कमिंग सून हे ऑप्शन दाखवत आहेत. पण काही वेंडर हे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी अवेलेबल आहेत. 4-5 प्रकारचे वेंडर आहेत तर त्या वेंडरची यादीसुद्धा तुम्ही पाहू शकता. तसेच तुम्ही जो काही हा फॉर्म भरला आहे तो फॉर्म तुम्ही आपल्या डाउनलोड करू शकता मित्रांनो मोबाईलवरती. तसेच फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपण जो काही ईमेल ॲड्रेस दिलेला आहे त्या ईमेल ॲड्रेसवरतीसुद्धा ही PDF तुम्हाला ईमेलने पाठवली जाईल. यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेली पावती असेल, ही पावती आपल्याला व्यवस्थितरित्या जपून ठेवायची आणि जशी पुढे आपला फॉर्म पुढे सरकल आणि ज्या ज्या प्रकारे या फॉर्मची प्रक्रिया होईल त्याप्रमाणे जो आहे तो आपल्याला हा फॉर्म तिथं सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ते आपण एकदम 40% अनुदानावरती रूपटॉप सोलरचा जो काही अर्ज आहे तो भरू शकता. तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती जी आहे ती समजली असेल कशाप्रकारे आपल्याला सोलर रूपटॉपचा अर्जाचा फॉर्म भरायचा. तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी जी आहे ती आपल्या स्पॉटलाईट मराठी इन्फो या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. तर भेटू एका नवीन व्हिडिओ.